नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मित्र मैत्रिणी सोबत खेळायला आवडते की नाही? आवडते ना? आपल्या शाळेतील किंवा शेजारी राहणारे मुले ही आपली मित्र मैत्रिणी असतात। आपण त्यांच्या सोबत खेळतो, गप्पा मारतो, मजा करतो, परंतु आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला आपल्या मित्र मैत्रिणींची खूप आठवण येते। त्यांच्या सोबत घालवलेले क्षण आपल्याला आठवतात। आज आपण आपल्या कवितेतील एका अशा मुलाला भेटणार आहोत, त्याचा मित्र म्हणजे दोस्त। हा कोणी मुलगा किंवा मुलगी नाही, तर ते एक आहे गाईचे वासरू, ज्याची त्याला फार आठवण येत आहे। या कवितेचे कवी आहेत इंद्रजीत भालेराव। चला तर मग भेटूया त्यांच्या या दोस्ताला। तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत या कवितेचे गायन करून पहा। माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू। माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू। मीही व्हायचो गुबगुबीत, दूध पिऊ पिऊ, दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ। दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडाळला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला। आम्ही असे उंडाळताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने। हिरवे हिरवे गवत, कोडे कोडे लूस, त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश। कोड्या कोड्या जिभेने अंग माझे चाटायचा, ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा। पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाडेत। आज जेव्हा पाहतो मी भावा भावांच फाटताना, आठवण राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना। आठवत राहतो दोस्त माझा अंगाच चाटताना, आठवण राहतो दोस्त माझा अंग माझ चाटताना।